आता आपण कालमापन म्हणजेच कमी वेळ आणि जास्त वेळ असं बघूया. तुम्हाला सगळ्यांना गावाला जायला खूप आवडतं की नाही? किंवा तुम्ही मित्रांबरोबर सायकलवरून फिरतही असाल? मग मला सांगा, गावाला जाण्यासाठी विमान, आगगाडी आणि सायकल यापैकी कुठल्या वाहनाने जास्त वेळ लागेल? विमान तर सगळ्यात जोरात जातं, म्हणजेच विमानाने आपल्याला गावाला पोहोचायला कमी वेळ लागेल. सायकल मात्र हळूहळू चालत असते, म्हणून सायकलनी आपल्याला गावाला जाण्यासाठी सगळ्यात जास्त वेळ लागेल. आता या चित्रामध्ये बघा, एक मित्र पाण्यातून पोहत चाललाय आणि दोन मित्र बोटीतून चाललेत. पोहण्यापेक्षा बोट जास्त वेगाने जाते की नाही? म्हणूनच बोटीने आपल्याला पोहोचायला कमी वेळ लागेल, तर पोहत जाणाऱ्या मुलाला पोहोचायला जास्त वेळ लागेल. तसंच खालच्या चित्रात बघा बरं, नळाच्या खाली एक छोटा मग ठेवलाय आणि दुसऱ्या चित्रामध्ये मोठी बादली ठेवली आहे. मग कुठल्या गोष्टीला भरायला जास्त वेळ लागेल? बरोबर, बादली मोठी असल्यामुळे तिला भरायला जास्त वेळ लागेल, तर मग छोटा असल्यामुळे त्याला भरायला कमी वेळ लागेल.